नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। 13 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान कोळी आग्रे मालवणी प्रतिष्ठानतर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा महोत्सवाचे हे 13वे वर्ष असून कोळी आग्रे मालवणी ही संस्कृती टिकवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे। या महोत्सवात खाद्य जत्रेसह बालगोपाळांपासून वृद्ध इसमांसाठी विविध आरोग्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पत्रकार परिषद सर्व का ह्या वर्षीचा जो कोळी आगरी मालवणी महोत्सव आहे, दिनांक 13 ते 22 पर्यंत आम्ही करण्याचे योजले आहे। त्या महोत्सवाला आपल्या माध्यमातून कल्याण महाराष्ट्रातील तमाम लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे म्हणून आज पत्रकार परिषद आपल्याकडे आयोजन केलेली आहे। ह्या महोत्सवाची जल्लोषाने आम्ही तयारी केलेली आहे। विविध प्रकाराचे स्टॉल, देवी एकविरा देवीचे मंदिर, सेल्फी पॉईंट अशा मार्गदर्शन आणि नागरिकांना ज्या ज्या विशेष आकर्षण होईल अशा आम्ही सगळं आयोजन केलेलं आहे। तसंच नागरिकांमध्ये आता माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप अश्लील प्रकार असे घडतात, त्याच्याकरता माननीय कल्याणचे DCP सचिन गुंजाल साहेबांच्या माध्यमातून आम्ही कल्याणकारांसाठी एक वेगळं उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे। त्या माध्यमातून साहेबांच्या त्यांच्या ह्याच्यातनं जे जे गुन्हे घडतात काही सोशल याच्यावरती, ते गुन्ह्याची माहिती कल्याणकारांना पोचली पाहिजे, सर्व नागरिकांना पोचली पाहिजे असे स्टॉल आम्ही तिथे लावलेले आहेत। खास आकर्षक फार आकर्षक म्हणजे कल्याणकारांसाठी 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये जी महामारी आली होती त्याच्यामध्ये खूप आपण कल्याणकर नागरिक वगैरे सगळे हे झालं होतं, त्याच्याकरता आम्ही त्या ह्याच्यात ज्या ज्या चांगल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी डॉक्टर लोकांनी नर्सनी अशा लोकांसाठी एक उपक्रम आम्ही त्याच्यात आयोजन केलेलं आहे, सन्मानवर्धीचा म्हणून असा तो एक कार्यक्रम केलेला आहे। आम्ही आगरी कोळी समाजाची परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी विविध माध्यमातून आम्ही ते देखावे तयार केलेले आहेत। ते आम्ही तिथे संस्कृती आहे ते संस्कृतीचं तिथे स्टॉलच्या माध्यमातून तिथे आम्ही ते देखावा तयार करतो आहे। नागरिकांना का जो आपण जो प्रत्येक वर्षीप्रमाणे हा 13वा वर्ष आहे या महोत्सवचा, तर जसं प्रत्येक वर्षी कल्याणकारांनी ह्या महोत्सवाला भरभरून म्हणजे खूपच लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, तसाच यावर्षी खूप मी खुला हा विनामूल्य प्रवेश असतो या महोत्सवाला, म्हणून कल्याणकारांना आणि सर्व कल्याण डोंबिवली आणि महाराष्ट्रातील तमाम आमच्या नागरिकांना एक आवाहन करतो की ह्या महोत्सवाला एक दिवस तरी आपण भेट द्यावी। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।